नवी दिल्ली मध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक पार पडली, मात्र ही बैठक होऊन सुद्धा बेळगाव सीमावादाचा प्रश्न आहे तसाच धगधगताय. महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्याची परवानगी अचानकपणे रद्द करण्यात आली. बेळगावमध्ये कलम 144 लागू करत कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. बेळगावच्या माजी महापौरांनाही आज ताब्यात घेण्यात आलं. तर बेळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी आज हसन मुश्रीफ यांच्यासह महाराष्ट्रातले काही नेते कोल्हापूरहून निघाले होते. त्यांना कोहनोळे टोलनाक्यावर ताब्यात घेण्यात आलं आणि याच ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आणि बेळगावचे पोलीस आमने-सामने आले. नागपूरमध्ये सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनातही बेळगाव सीमावादाचे पडसाद उमटलेले आज दिसले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.